नमस्कार आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी बीटरूटचा पराठा कसा बनवायचा रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे हा पराठा तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा दुपारी लंच तसेच रात्री डिनरमध्ये सुद्धा देऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन टेबल स्पून तूप घेतलेला आहे तूप मेल्ट झाल्यावर दोन हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत मुलं अजिबातच तिखट खात नसतील तर तुम्ही मिरची ॲड केली नाही तरीही चालेल एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता ही एक मिनिटभर आपण परतून घेऊयात इथे मी दीड कप बीटाचा किस ॲड केलेला आहे बीट स्वच्छ धुवून साल काढून हे किसून घेतलेलं आहे आता एक तीन ते चार मिनिटं आपण हे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात आता आपण यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून झाकण ठेवून हे वाफवून घेणार आहोत आपल्याला हे बीट एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला हे झाकण काढून हे चेक करून घ्यायचं आहे की बीट खाली लागलं नाही आहे व्यवस्थित हलवून घेऊन आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आपलं बीट एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून हे बीटाचा किस पूर्णपणे थंड होऊन मग आपण हे मिक्सरला व्यवस्थित याची प्युरी करून घेणार आहोत मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपण मिक्सरमधच्या भांड्यामध्ये याची पेस्ट बनवून घेणार आहोत इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे ओवा अर्धा चमचा आपण हाताने चुरून यामध्ये ॲड करणार आहोत मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत आता आपण हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व नंतर यामध्ये आपण बीटची प्युरी ऍड करणार आहोत आता आपण याचा मौसूत असा गोळा मळून घेणार आहोत बीटामध्ये आयर्न सोडियम पोटॅशियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते तसेच बीट हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे लहान मुलांसाठी बीट अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आपला गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे आता आपण यावर एक टेबल स्पून तूप ॲड करूयात व दहा मिनटं आपण हा गोळा बाजूला ठेवून देणार आहोत पण नंतर याचे पराठे लाटायला घेणार आहोत हाताला थोडंसं पीठ लावून आपण याचा बॉल साईज छोटा गोळा बाजूला काढून घेणार आहोत दोन्ही बाजूला पीठ लावून आपण हा गोलाकार हलक्या हाताने लाटून घेणार आहोत तुम्ही पराठ्याला कोणताही शेप देऊ शकता मुलांना रेक्टँगल किंवा दुसरा कोणताही शेप आवडत असेल तर त्या प्रकारे तुम्ही लहान मुलांसाठी पराठे बनवू शकता मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी अतिशय हेल्दी ऑप्शन आहे आपला पराठा लाटून तयार आहे आता इथे मी पॅनवर थोडंसं तूप स्प्रेड करून घेत आहे व आपल्याला हा पराठा मीडियम फ्लेमवर एक चार ते पाच मिनिट दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे तूप किंवा बटर मुलांना जे आवडत असेल ते काहीही यूज करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि पौष्टिक रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद दोन्ही बाजूला तूप लावून आपण हा पराठा व्यवस्थित रोस्ट करून घेतलेला आहे ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका